दहा दिवसांपूर्वीच लग्न झालेल्या जोडप्याचा आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झालाय ज्यांनी दहा दिवसांपूर्वीच कोर्ट मॅरेज केलं जे जोडपं भारतात येऊन सप्तपदी घेणार होत तेच जोडप आगीत होरपळून कायमचं संपलंय कॅनडातून भारतात आलेल्या या जोडप्याचा संसार फुलण्याआधीच आगीत जळून खाक झालाय लव्ह मॅरेज करून मायदेशी परतलेलं हे जोडपं या गेमिंग सेंटरमध्ये गेलं त्याच गेमिंग सेंटर वर अग्नितांडव झालाय दुर्दैवी अंत झालाय काळजाला चटका लावून जाणारी ही घटना गुजरातच्या राजकोटमध्ये घडली आहे सव्वीस मे रोजी राजकोटच्या टी आर पी गेमिंग झोन मध्ये भीषण अग्नितांडव झाला ज्यात अठ्ठावीस ते बत्तीस लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतंय या आगीत कित्येक संसार जळून खाक झालेत पण ज्यांनी सोबत संसार करायच्या नुकत्याच आनाभाका घेतल्या अशा या जोडप्यालाही आगीने आपल्या कवेत घेतलंय मूळचा राजकोटचा असणारा अक्षय ढोलारिया हा शिक्षण आणि नोकरीनिमित्त कॅनडात स्थायिक झाला होता त्याचं दहा दिवसांपूर्वीच ख्याती सावली अशी कोर्ट मॅरेज झालं होतं डिसेंबरमध्ये दोघेही भारतीय रीती लग्नही करणार होते सगळं काही सुरळीत होतं दोघांचेही कुटुंबीय अगदी आनंदात होते पण याच आनंदात विरजण टाकलं सव्वीस मेने सव्वीस मे हा दिवस राजकोटवासियांसाठी आणि विशेषतः टी आर पी गेमिंग झोनमध्ये जाणाऱ्या लोकांसाठी काळा दिवस ठरला याच गेमिंग झोनमध्ये त्या दिवशी अक्षय अक्षयची पत्नी ख्याती आणि अक्षयची मेवनी हरिता गेम खेळण्यासाठी गेले होते पण काळाने डाव पलटला आणि गेमिंग झोनमध्ये भीषण आग लागली याच आगीत अक्षय आणि ख्यातीसहित तब्बल अठ्ठावीस ते बत्तीस जण जिवंत होर अमेरिकेत राहणाऱ्या अक्षयच्या आई ही बातमी जड अंतकरणाने कळवण्यात आली आहे ज्या लेखाच्या डोक्यावर ते अक्षदा टाकायला येणार होते आता आगीत जळून खाक झालेल्या ले त्याच लेखाची ओळख पटावी म्हणून त्यांना डी एन ए सॅम्पल द्यायला बोलवण्यात आलं आहे ख्यातीच्या घरी काही वेगळी परिस्थिती नाही आहे ज्या लेकीचं वडिलांना कन्यादान करायचं होतं त्याच लेकीच्या राख झालेल्या ले देहावर आता अंत्यसंस्कार करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे ज्या घरात लग्नासाठी सनई चौघडे वाजणार होते त्याच घरांमध्ये आता कानठळ्या बसवणारा आक्रोश आणि आश्रूंचा आला आलाय या आगीत कुणी आईबाप गमावलेत कुणी पोटचं लेकरू तर कुणी जीवाभावाचे मित्र अठ्ठावीस ते बत्तीस जणांच्या मृत्यूसोबतच आता या कुटुंबावरही या दुर्घटनेनं खोलवर जखम केली आहे ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका